బాగా పెట్ల వీటిలో లేరు కదా సార్ కడితే ఇలా అతుర్చి పోరాలి బాగా పెట్ల మనసు ఎవడి लहान मुलं आई जनावर आई बाहेर असल्या त्यांना दोन वेळा मगरी आल्या इथं दोन वेळा कुठून दिल्या आमची पोरं बाळे इथं राहायला आम्ही कुटुंब आहे आमचं बारकी पोरं आहे जनावर आहे बाई आता मगरीनं काय तर झालं तर इथं जबाबदारी कोणी मागणी घ्यायला पाहिजे दैनिक टाकळीपासून 2 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी वस्ताई नगर ही वसाहत आहे. जवळपास 100 लोक या ठिकाणी राहतात. लहान मुलांची एक प्राथमिक जिल्हा परिषदची शाळा सुद्धा या ठिकाणी आहे. आज दुपारी नदीतून डायरेक्ट वसाहती शेजारी एक मगर या ठिकाणी गोठ्यामध्ये डायरेक्ट जमावांची आलेली होती. त्यामुळं एका इथल्या स्थानिक नागरिकांनी त्या मगरीला पाहिलं आणि त्यांनीच आपल्या जीवावरती ती वन विभागाला न कळवता स्वतःच्या जीवावरती ती धाडस करून या ठिकाणी मगर पकडलेली आहे. परंतु वारंवार या ठिकाणी मगरीचा वावर वाढत आहे. मागे एकदा 6 महिन्यांपूर्वी सुद्धा एक मगर या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी मगर पकडून त्यांनी वन विभागाच्या स्वाधीन केलं. परंतु त्यावेळी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यांना उद्धत उत्तरे मिळाली की तुम्ही अशा प्रकारचं धाडस परत कराल तर याद रखा अशा प्रकारचं त्यांना धमकी देण्यात आली. परंतु एकीकडे शासन डांगोरं पिटते की वन्य प्राण्यांना कुठल्याही प्रकारची जीवितहानी करू नका. परंतु जर वन्य प्राण्यामुळं जर मानवहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल येथील स्थानिक नागरिकांच्याकडून प्रशासनाला करण्यात येत आहे. याची दखल घेऊन प्रशासनानं व वन विभागानं लवकरात लवकर या मगरींचा काय तो योग्य बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांच्याकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांच्याकडून देण्यात आला.